मोहाड़ी तहसील के हरदोली झंझाड़ गांव के ग्राम पंचायत की आगे 18 सितंबर से आमरण अनशन पर बैठी है उषा कटबरिए। उसने अपनी प्रशासन से मांग रखी है जो सात बारह दुरुस्ती कर कब्जा देने, गलत अधिकारी पर कार्रवाई होने, हमारी जगह से अतिक्रमण निकाले, फेर फार पंजे दुरुस्त कर नए से बना कर दे, दलित समाज के होने से समाज में अन्याय दबाव दूर करने की बात पर आमरण उपोषण पर बैठी है। ग्राम पंचायत आपले तलाठी किंवा आपले सातबाऱ्याचा हे खोडतोड केलेले सर्व तहसीलदार ग्रामसेवक हे ते आपले एवढे लोकांचे नाव करून माझा हे सातबारा खोडतोड केलेला आहे। सर्व हे ग्राम आपले जसे कर्मचारी आहेत थोडा सातबारांनी काय खोडतोड केलेले आपल्या असं वाटतं की चुकीचा केलेला आहे। गट पाडलेला आहे म्हणजे हा साडेचारचा हा सातबारा आहे, चार हेक्टर पन्नास हे आपले आर म्हणून आता त्या साडेचार म्हणून साडेतीन केला, साडेतीन म्हणून चार लोक अजून त्याही ना खोडतोड केलेला आहे। कोणत्या वर्षी तुमच्या लक्षात आलेले आहे, कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे? आमची लक्षात आता 2019 पासून हे सातबारे दिसून राहिले आहेत। आणि हे पहिले आधी त्या लोकांना म्हणजे साडेचारच्या म्हणून ते ऑनलाईन केलं 2001 ले म्हणतात। आता आम्हाला काय आमचा वडील होता आम्ही तेवढी लक्ष केलं नाही, वडिलांना मोजला एक दोन वेळा पण हे तिकडे मोवाडीला गेलं का खोडतोडच करत होते। कोण खोडतोड करत होते आता हे कोण मोजणीवाले येत मग मोजूनवाले ते पूर्ण करूनच नव्हते देत। आपल्याला सातबारा जुना पाहिजे साडेचारचा चार पन्नासचा हेक्टरचा। आमचा पहिले 31 होता, 131 वा गट आहे आमचा। आणि भेटलेली जमीन आहे हे भूमिदान मिळलेली म्हणजे भूमी लेख म्हणून अशी भूमी यांची जमीन आहे माझ्या वडिलाची प्रेमलाल मोतीराम कुर्वे यांची मुलगी वारसवार। माझा अतिक्रम सुद्धा माझा घर दावला किंवा उशाची जागा असा सुद्धा सदाशिव ढेंगे भाऊन अतिक्रम मध्ये कपरत सुद्धा बनवला आहे आणि त्याची गट सुद्धा दिसतात। आता तुम्ही 5 दिवसांनी आमरण उपोषणाला बसले आहात, आतापर्यंत कोणते अधिकारी इथे विजिट दिलेले आहेत तुम्हाला? आता अधिकारी म्हणजे आता हे आले आपले नाईक तहसीलदार साहेब आले होते, आपले याचे वीज जमादार आणि भूमी अभिलेखचे सुद्धा आले आहेत। काय म्हणणं काय बोलले काही तुला काढला असेल हे का म्हणतात? आम्हाला उलटे कागद मागत आहे, याला निवेदन देतो आम्ही कलेक्टरला निवेदन देऊन याची मान्य करून तुम्ही उपासना सोडा, मान्य केल्याच्या बाद आम्ही तुमचा करून देऊन मग आमच्याजवळ का तुरुप आहे सर करून देऊन हा उदाहरण म्हणजे आम्हाला लेखी नाही दिला आहे। आपण म्हटलं की आम्हाला तुम्हाला एक लेखी पण पत्र दिलेले आहेत, त्या पत्रामध्ये काही दिसत नाही काय बोलायचं? काही दिसत नाही, वाचता येऊ शकत नाही, काही अक्षर सुद्धा समजत नाही। कोणी पत्र दिलं हे तहसीलदार साहेबांनी? काहीच नाही उल्लेख दिसत हो, आम्हाला उपासना सोड म्हणतात फक्त। तुमची काय मागणी आता उपासना सोडायची आहे तुम्हाला? नाही नाही आम्हाला उपासना सोडायचं नाही, आमचा न्याय पाहिजे, आमचा सातबारा पाहिजे जुना रिकॉर्ड वर मोजणी ना आमची फेरपंची आम्हाला तेवढंच पाहिजे, आम्हाला काही जास्तचा पाहिजे नाही, जेवढी असेल तेवढी आम्हाला पाहिजे, बाकीची आम्हाला कोणाची गरज नाही। एनबीसी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधारुरी की रिपोर्ट।